भाजपाने कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्या मतदारांना घेऊन चाय पे चर्चा करण्याचा घाट भाजप ताराराणे आघाडीनं घातलाय. मोदींच्या चाय पे चर्चा या उपक्रमाची भाजप नेत्यांवर छाप पडल्याचं दिसून येत आहे. कोल्हापूरच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महावीर गार्डन मध्ये चाय पे चर्चा घेऊन भावी मतदारांशी संवाद साधला. आणि हे म्हणाले तसं खरं आहे, ते म्हणाले म्हणून नाही, परंतु अशी एक प्रतिमा माझी निर्माण झालेली आहे की हा एक रुपया माणूस पैसा घेत नाही. आता काल परवा आपण पाहिलं असेल की पीडब्ल्यूडी मध्ये 22 जणांना आम्ही सस्पेंड केलं आणि पीडब्ल्यूडी मध्ये सस्पेंड केल्याची संख्या गेल्या 10 महिन्यामध्ये 200 क्रॉस आहे. काँग्रेस आणि भाजप मतदारांना स्वतःकडे वळवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतायत. काँग्रेसनं संवाद कोल्हापूरकरांची असं थेट मत मांडण्याचं व्यासपीठ मतदारांना उपलब्ध करून दिलं, तर भाजपनं आता चहाच्या गप्पा मारत मतदारांशी संवाद साधलाय. ज्या पद्धतीनं भाजप चंद्रकांतदादांनी लोकांच्यात मिसळणं आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्याबद्दल फंड्स निर्माण करून ताबडतोब त्याच्यावर हे लक्ष केंद्रित करून समस्या दूर करण्याचा प्रयत्न म्हणजे करणारच असं जे आश्वासन दिलंय, त्यामुळे सगळे बागेत एक वेगळे वातावरण आहे. चंद्रकांतदादांनी जे आता जे सकारात्मक वातावरण निर्माण केलं, तर त्याच्यामुळे असं वाटतं की लवकरच आपली कोल्हापूर सिटी ही स्मार्ट सिटीमध्ये जी नोंद नाही ती समजा जर अशी जर कल्पना राबवली गेली आणि हे पॉझिटिव्ह वातावरण समजा प्रत्यक्ष झालं, तर नक्कीच आपली कोल्हापूर जी सिटी आहे ती मोदींच्या म्हणण्याप्रमाणे स्मार्ट सिटी होईल. भाजपचा हा चहा मतदारांना गोड लागतो का हे येत्या 1.5-2 महिन्यात होणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतरच समजेल. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.